हॅलो एव्हरी वन सारिका जॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मटकीची एकदम झटपट होणारी अशी आमटी पाहणार आहे ही मटकीची आमटी खूप टेस्टी आहे आणि खूप छान होत लागते तुम्ही ही भातासोबत किंवा चपातीसोबत ही खाऊ शकताय रेसिपी लाष्टपर्यंत नक्की बघा इथे मी मटकीला मोड आणून घेतलेले आहे पाहू शकताय खूप छान प्रकारे हे असे मोड आणलेले आहेत आता पण ही मटकी साफ करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ही मटकी स्वच्छ धुवून घेणार आहे मी तुम्हाला मटकीला मोड कसे आणायचे ते मी एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवीन पाहू शकता अशा प्रकारे ही मटकी मी धुवून घेतलेली आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मी आता जिरं घातलेलं आहे आणि एक मीडियम बारीक चिरून कांदा घेतलेला आहे तो घातलेला आहे कांदा छान आता आपण कलर चेंज होईस तोपर्यंत भाजून घेणार आहे हे अशा प्रकारची आमटी तुम्ही ही पावसाळ्यात नक्की करून बघा कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी आणि टेस्टी अशी ही आमटी आहे पाहू शकता आता आपला कांदा छान परतला गेलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे टोमॅटो ही आपण दोन मिनटं छान तेलात परतून घ्यायचा टोमॅटो नसेल तर तुम्ही इथं आमसुली घालू शकताय ह्या आमटीमध्ये आमसुल्याची पण टेस्ट छान लागते आता आपण ह्याच्यामध्ये मटकी घालणार आहे जी स्वच्छ धुवून ठेवलेली मटकी आहे ती त्याच्यामध्ये सर्व मटकी घालून घ्यायची आता मटकी पण आपण पन दोन मिनटं छान तेलामध्ये परतून घेणार आहे पाहू शकताय मटकी छान परतली गेलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा हळद दोन चमचे कोल्हापुरी लाल कांदा लसूण मसाला घातलेला आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले असतात आणि त्याच्यामध्ये कांदा लसूण स कोथंबीर वगैरे सर्व असा टाकून हा घरी बनवलेला मसाला आहे म्हणून मी वरून मसाला कोणताही ॲड नाही केलेला आता आपण त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी थोडं गरम करून घालायचं म्हणजे आम आपल्या ह्या आमटीला कलर छान येतो गरम पाणी टाकल्यामुळं भाजीचा कलर किंवा आमटीचा कलर छान येतो मी इथं एक आमसूलचा तुकडा टाकलेला आहे आमसूल करणं टेस्ट पण छान लागते म्हणून मी थोडंसं आमसूल टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तुम्ही जर प्लेन लाल तिखट वापरत असाल तर त्याच्यामध्ये थोडासा गरम मसालाही वापरू शकताय झाकण ठेवून आता आपण हे पाच मिनटं छान मटकी शिजवून द्यायची अगदी छान पाच मिनटापर्यंत मटकी छान शिजली जाते अशी चेक करून बघायची सॉफ्ट वाटली की त्याच्यामध्ये आता आपण दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि थोडी कोथंबीर घातलेली आहे कोथंबीर घातल्यानंतर शेंगदाण्याच्या कूटानंतर एक दोन मिनटं आपण छान उकळी काढून घ्यायची आणि आपले अशा प्रकारे ही मटकीची झटपट होणारी अशी आमटी रेडी आहे खूप छान अशी टेस्टी आमटी होते आणि तुम्ही ही क पटकन अगदी दहा मिनटात बनवता येते अशी आहे आणि खूप कमी साहित्यात ही आमटी बनलेली आहे चवीला अप्रतिम लागते रेसिपी नक्की ट्राय करा थँक्यू